आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अरे मला हे समजत नाही विक्रम, की तू मला नेण्यासाठी वारंवार येतोस, तू कंटाळा नाही साजू? अरे ऐक, माझा बोजा फेक आणि जा आपल्या महालात आराम कर। अच्छा ऐक, मी तुला एक कहानी ऐकवतो। पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आपल्या उज्जैन नगरात वीरदेव नावाचा राजा राज्य करत होता। त्याच्या राणीचं नाव होतं पद्मा आणि त्याच्या सुंदर सुंदर गोड गोड पोरीचं नाव होतं अनंतरती। अनंतरती परत केव्हा येणार? अगं येईल, आता तिला गेलेले दिवस तरी किती झाले। ज्या ठिकाणी गेली आहे तिथे आजूबाजूच्या मंदिरात दर्शन घेईल। आज तर पोहोचली असेल तिथं। काही खुशाली पण नाही कळली अजूनपर्यंत। परवा एक दूत राजकुमारीचा समाचार घेऊन आला होता। तू इतकी घाबरून का जातेस? आपली अनंतरती एकटी तर नाही, सोबत तिच्या मैत्रिणी आहेत, नोकर आहेत, शिपाई आहेत, आणि ती आपल्याच राज्यात तर फिरते, राज्याच्या बाहेर तर नाही गेली। किती सुंदर आहे ही साडी, कुठे खरेदी केलीत आपण? राजकुमारी, ही साडी याने स्वतःच बनवली आहे, हे खूप मोठे कलाकार आहेत। असं? आपल्याला भेटून खूप आनंद झाला। याची किंमत किती आहे? याची काही किंमत नाही राजकुमारी जी, ही माझ्यातर्फे आपल्याला भेट आहे। खूप खूप आभारी आहे आपली। मी आपण विणलेल्या आणखी साड्या पाहू इच्छिते।
हे माझं सौभाग्यच आहे राजकुमारी जी, पण त्यासाठी आपल्याला माझ्या घरी यावं लागेल. आपण फार मोठे जादूगार आहात, अशी साडी बनवायला किती वेळ लागतो? काही वेळा 6 दिवस तर कधी कधी 6 महिने लागतात. किती कमवता आपण? लोक मी मागेन ती किंमत देतात. हेच बघा ना, हे सज्जन विदेशाहून आलेत. माझे कपडे परदेशातही विकले जातात. असं छान, फार छान. आपल्या बोटामध्ये कला आहे, कला. हे घेऊन आलोय, याच्या बदल्यात जितक्या साड्या कपडे द्याल घेऊन जाईन मी. हा, आणि आपल्या देशात जाऊन दुप्पट दाम घेऊन विकेन, काय? खरं बोललात. याच्यात साडीचा पोत आणि रंगकामाची कल्पना आपली आहे. होय राजकुमारी जी, आपली जितकी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. माझी तर इथून जाण्याची इच्छाच होत नाही. मनात येतं इथेच राहावं आणि हे काम शिकावं. आपण शिकवाल ना? राजकुमारी जी, राजकुमारी जी, थांबावं थांबावं, आणखी पुढे जाऊ नका. काय झालं? पुढे गेल्यावर एका झाडाखाली वाघांची जोडी बसलेली आहे. असं? तुम्ही पाहिलं त्यांना? नाही नाही नाही, मी नाही पाहिलं, माझ्या दोस्ताने पाहिलं. तुमच्या दोस्ताने काय सांगितलं? हा सांगतोय पुढे वाघांची जोडी बसलेली आहे. काय जाऊन बघून ये. तुम्ही ह्याच्याशी गप्पा गोष्टी करता? हो, आमच्याही गप्पा करून द्या ना त्याच्याशी. आपण गप्पा कराल? गप्पा करूया. कर कर कर, गप्पा कर 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 कर. जरा ठुमका दाखव, ठुमका. अस राजकुमारी आहे. खूप गोड आहे. बेदाणे खा. खूप गोड आहे. ये ये शाबास. कमाले, तुम्ही सर्व पाखरांशी बोलता? हो हो, सगळ्या पक्ष्यांशी बोलतो मी. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत तासन तास आमचं डोकं छाई छाई करून उठवतात. ती समोर दिसते ना, ती चिमणी. ती आता मला सांगत होती की माझ्या घरट्यात 4 अंडी होती, आता 3च दिसत आहेत. आता या बाईला समजावं कोणीतरी की मी काय तिच्या घरट्याचा ठेका घेतलाय का. आणि तो 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 पक्षी आहे ना, घरटं सोडून पळाला तिचा नर. पूर्ण दुपार लागली मूर्खाला परत आणण्यासाठी. अच्छा, माहिती आहे का? का? तो दुसऱ्या मादीच्या भानगडीत होता. अरे देवा. हो, खूप रागवलो मी त्याला, खूप रागवलो मी त्याला. तेव्हा तर कुठे तो परत आला. या सगळ्या भाषा तुम्ही कुठे शिकलात? इथे जंगलात राहता राहता शिकून गेलो. आम्हालाही शिकवाल? हो हो, पण हे राजकुमारी जी काही 1-2 तासाचं काम नाहीये. मग हे शिकण्यासाठी तर पुरं वर्ष लागेल. तू आमच्या राजमहालात ये, तिथे आम्हाला शिकव. अरे या पक्ष्यांना सोडून मी कसा येऊ शकणार तिकडे, फार कठीण काम आहे. ठीक आहे, जेव्हा भविष्यात आम्हाला कधी सवड मिळेल तेव्हा आम्ही इथे येऊ, मग या सगळ्या भाषा शिकू. राजकुमारजी, वाटते की हवा बरोबर नाही. आपण खाली उतरा बघू. अरे यांचं अंग तर गरम आहे, बहुधा ताप असावा. ताप आहे? ऐक रे, इथे कुठे वैद्य असेल आसपास? सावकाश, या 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 इथे या. या सावकाश. यांचे पाय वर घ्या. आपण पूर्णपणे निश्चिंत राहा राजकुमारीजी, आपण मी दिलेल्या 2 गोळ्या घ्या, आपण 2 तासात पूर्णपणे बऱ्या व्हाल. पण याचा अर्थ असा नाही की मी आपल्याला जाऊ देईन. आपण इथे विश्रांती घ्या, मी आत्ता आलो. हा, हा.
हे घ्या, आपण हे पिऊन 2 तास आराम करा, आपण पटकन बऱ्या व्हाल बघा. नमस्ते. 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 काय झालं होतं तुम्हाला? वाघाने घायाळ केलं होतं, इथलं सगळं मांस बाहेर आलं होतं. वैद्यांच्या औषधानं आता पूर्ण बरा झालोय. आता तर चाला फिरायला पण लागलोय मी. असं? आणि तुम्हाला काय झालं? मला गंडमाळा झाली होती, पुष्कळ वैद्यांना दाखवलं, बरी नाही झाली. आता बरं आहे, थोडंसच राहिलंय. वैद्यबुवा फार चांगले आहेत. अहो देवता आहे देवता, माझ्या कमरेचं हाड वैद्यांनी असं बसवलं की वाटतच नाही कधी तुटलं होतं. अच्छा. राजकुमारीजी, राजकुमारीजी आपण इथे? हो, आता मी बिलकुल ठीक आहे. आपण इथे फार मोठी सेवा करत आहात. नगरापासून दूर या छोट्याशा गावात मनात येतं मी सुद्धा सर्व काही सोडून देऊन इथे येऊन राहावं आणि आपल्या बरोबर पीडितांच्या सेवेत जीवन कंठावं. आपण ठीक तर आहात राजकुमारीजी? आपण मोठे वीर आणि साहसी आहात आणि बुद्धिमान सुद्धा. आपण दाखवलेल्या शौर्यामुळे आज मला नवीन जीवदान मिळालंय, माझे प्राण वाचले. आपल्यासारख्या वीराला भेटून, पुन्हा पुन्हा भेटून मला खूप आनंद होईल. आई मुली. आलीस पोरी? हो, तू काय काय पाहिलंस बेटी? आई मी बरंच काही पाहिलं, सगळं विस्ताराने नंतर सांगेन. हे बघ पोरी, पहिली मी जी बातमी सांगतो ती ऐक. काय? आता तू मोठी झालेस, आजूबाजूच्या राज्यांतून राजांची पत्रे आणि संदेश येत आहेत. ते आपल्या राजकुमारांसाठी तुझा हात मागतायत. त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही तुझ्या येण्याची प्रतीक्षा करत होतो. खरं सांगू पिताश्री? बोल पोरी.
मला राजकुमार अजिबात नकोत. यावेळी प्रवासात मी पाहिलं की सामान्य माणसामध्ये जेवढी उत्कटता, जेवढा मोठेपणा, जेवढं साहस, सूज्ञपणा, माणुसकी आणि साधना असते तेवढी आम्हा राजांमध्ये नसते. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस आनंदरती. तुझ्याशी जो लग्न करील तो या देशाचा राजा होईल. आम्ही राज्यामध्ये तुझ्या स्वयंवराची घोषणा करतो. तू बुद्धिमान आहेस, तुझा निर्णय चुकीचा असणार नाही. तू आपल्या पसंतीचा वर निवड. पिताश्री, ऐका ऐका ऐका, महाराजा वीरदेव आणि महाराणी पद्मावतीची एकुलती एक मुलगी राजकुमारी अनंगरतीचा विवाह स्वयंवराद्वारे होईल. राज्यातील सुयोग्य अविवाहित तसंच स्वतःला राजकुमारीचा पती बनण्याच्या योग्यतेचा समजणाऱ्या प्रतिभावान युवकांनी कार्तिकी पौर्णिमेला राजधानी उज्जैनीत यावं हो. आपल्यासारख्या वीराला भेटून, पुन्हा पुन्हा भेटून मला खूप आनंद होईल. ऐका ऐका ऐका, महाराजा वीरदेव आणि महाराणी पद्मावतीची एकुलती एक मुलगी राजकुमारी अनंगरतीचा विवाह स्वयंवराद्वारे होईल. राज्यातील सुयोग्य अविवाहित तसंच स्वतःला राजकुमारीचा पती. ठीक आहे, भविष्यात आम्हाला कधी सवड मिळेल तेव्हा आम्ही इथे येऊ आणि ही तुमची भाषा शिकून घेऊ. वैद्यराज, ऐकलं आपण काय? राजकुमारी स्वयंवर करतीये, राज्यातल्या कुणा प्रतिभाशाली तरुणाशी लग्न करायची इच्छा आहे, सर्वांना बोलवणं आहे. मनात येत सर्व काही सोडून देऊन इथे यावं आणि आपल्या बरोबर पीडितांच्या सेवेत जीवन कंठावं. अनंगरतीचा स्वयंवर? हो, ती कुणा प्रतिभाशाली युवकाबरोबर विवाह करणार आहे. माझी तर इथून जाण्याची इच्छाच नाही होत. असं वाटतं की इथंच राहावं आणि हे काम शिकावं. आपण शिकवाल ना? अरे बाबा, केव्हापासून गुटरगुळ चालवलाय, तुझे प्रश्नच संपत नाहीत. हे बघ, 2 दिवसांसाठी तर जातोय, कायमचं थोडंच राहणार आहे. काय समजलं? जसा तुम्हा लोकांचा जोडा जमतो ना, तसा माझाही जमेल. राजकुमारीला लग्न करून आणू. आता मला एकट्याला तुझी सेवा नाही जमत. काय, तूही येणार? वा रे वा गुटरगू. अरे तिथेच तर घेऊन चाललोय तुला वरातीला. चल. पोरी, हे सर्व आमच्या राज्यातील गौरव व प्रतिभा आहे. यांच्यापैकी जो तुला पसंत पडेल त्याचा सन्मान होईल, गौरव होईल आणि तो राज्याचा उत्तराधिकारी होईल. निर्णय तुझ्या हातात आहे. तू राजकुमारी आहेस, बुद्धिमान आहेस, ही ताही जाणतेस, पुढील आयुष्याची कल्पना करू शकतेस. पुढे हो आणि वर्माला घाल, तुला पाहिजे त्याला. Thank you.
बघ विक्रम, राजकुमारी आनंदरतीच्या समोर चार वर आहेत, एक वीर, एक वैद्य, एक वस्त्र निर्माता, एक भाषाज्ञानी. या चारापैकी कुणा एकाच्या तरी गळ्यात वरमाला घालायची आहे. आता तू मला सांग, तिने कुणाच्या गळ्यात वरमाला घातली? बोल विक्रम, आनंदरतीने कुणाबरोबर विवाह केला? पटकन सांग, नाहीतर मी तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे करीन. ऐक वेताळ, राजकुमारी अनंगरती चतुर आहे, वस्त्र निर्माता खूप धनवान आहे, पण राजाच्या एकुलत्या एक मुलीला पैशाची काय कमी? म्हणून ती त्या वस्त्र निर्मात्यावर प्रेम नाही करणार. तो भाषाज्ञानी पशु पक्ष्यांची भाषा बोलू शकतो, मनोरंजनासाठी ठीक आहे, पण राजकुमारी सारं आयुष्य त्याच्याबरोबर का राहील? तो वैद्य, मानलं की तो राज्याची शोभा आहे, समाजाला आवश्यक आहे, परंतु तो आणि वीरपुरुष यांच्यात निवड करायची झाली तर चतुर राजकुमारी त्या वीराबरोबरच लग्न करील, कारण राजाला मुलगा नाहीये, म्हणून वीर जावईच राज्याचं रक्षण करील. योग्य तर्क करून निर्णय केलास तू, चांगला निर्णय केलास, पण तुझी समस्या ही आहे की तू निर्णय केलास की बोलणार, आणि माझी शर्त आहे की तू बोललास की मी चाललो. तू बोललास मी चाललो. वेताळ, मी तुला नाही सोडणार, मी तुला सोडणार नाही वेताळ. विक्रम पळून जा, मी तुझ्या हातात सापडणार नाही. ज्यांनी तुला माझ्या मागे धाडलं ते महामूर्ख आहेत. विक्रम माणि वेताळ.